विद्यार्थ्यांसाठी एक टी शर्ट आहे, ट्रॉफी तर आमच्याकडे आहेत। तदनंतर सुरेश काकोड तर्फे 10 बॉक्स बिस्लरीची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आणि सतत गेली 5 दिवस, कारण इथे लाईटची व्यवस्था नाही आहे म्हणून जनरेटर जे आपण पाहिलं दिनेश सुरेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे। आणि नुकतंच आजच्या दिवसामध्ये व्यासपीठावरती आपण पाहिलं होतं माननीय यज्ञेश यज्ञेश्वरजी पाटील जे माजी सभापती होते, त्यानंतर माननीय सदानंद गजानन पाटील माजी नगरसेवक यांच्याकडून या स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपात मदत आलेली आहे। त्यानंतर आपण पाहिलं माननीय कार्तिक सुरेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम रुपये 12,500 रुपयांचं भरीव देणगी आपण पाहिली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। तदनंतर माननीय दिलीप काशीनाथ पाटील दिलीप शेठ यांच्याकडून तलावपाडा 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य येताना दिसत आहे। तदनंतर माननीय कैलाश हरिचंद्र पाटील फणसपाडा यांच्याकडून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य येताना दिसत आहे। त्यानंतर आपण पाहिलं माननीय सदानंद नाना पाटील फणसपाडा यांच्याकडून 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य येताना दिसत आहे। माननीय गजन कृष्णा पाटील तलावपाडा यांच्याकडून 3,000 रुपये, तदनंतर माननीय नारायण लक्ष्मण पाटील तलावपाडा यांच्याकडून 1,000 रुपये, माननीय सदानंद काळ्या पाटील तलावपाडा यांच्याकडून 1,111 रुपये, तदनंतर माननीय विलास भीमराव राऊत तलावपाडा यांच्याकडून 1,000 रुपये, तदनंतर माननीय रमाकांत गोविंद पाटील तलावपाडा यांच्याकडून 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, तदनंतर माननीय दीपक केशव राऊत तलावपाडा यांच्याकडून 2,222 रुपये, तदनंतर खाडे या डोली ग्रामपंचायत चे सरपंच माननीय किरण बालकृष्ण पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2,100 रुपयांचं आर्थिक सहाय्य येताना दिसत आहे। त्यानंतर कैलासवासीय विशाल राजन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राकेश मोरेश्वर मेयर यांच्याकडून तलावपाडा 5,000 रुपये आलेले आहेत। त्यानंतर खाडी गावातील माननीय सचिन पांडुरंग भोईर सचिन शेठ यांच्याकडून 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य येताना दिसत आहेत। त्यानंतर माननीय राजेश सदानंद पाटील तलावपाडा यांच्याकडून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य येताना दिसत आहे। माननीय धनेश वजे कशित कोपर यांच्याकडून 1,001 रुपयांचं आर्थिक सहाय्य येताना दिसत आहे। त्यानंतर माननीय दशरथ गजानन पाटील आणि माननीय महेंद्र पाटील बैगार सोम जे विरार या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे। त्यानंतर माननीय दिनकल पाटील मामा जे शिरगावात उपस्थित होते आणि हाडलग असलेल्या शिरगाव टीम त्यांच्याकडून 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य येताना दिसत आहे। तदनंतर माननीय सीए देवराम वामन पाटील फणसपाडा यांच्याकडून 1,100 रुपये, माननीय रमेश चिंतामण पाटील फणसपाडा 1,000 रुपये, माननीय किरण दिनकर पाटील फणसपाडा 1,000 रुपये, माननीय किरण काशीनाथ भगत फणसपाडा 500 रुपये, माननीय मयूर विष्णू पाटील फणसपाडा 1,000 रुपये, माननीय रमाकांत चौधरी फणसपाडा 1,000 रुपये, माननीय श्री प्रकाश हरिचंद्र पाटील फणसपाडा 1,000 रुपये, माननीय किसन पाटील कृतिका एंटरप्राइजेस जांभुलपाडा यांच्याकडून 2,000 रुपये, तदनंतर माननीय कल्पेश पांडुरंग पाटील जांभुलपाडा यांच्याकडून 2,000 रुपये, माननीय भरत जयराम माळी तळ्याचा पाडा यांच्याकडून 1,000 रुपये, माननीय श्रीकांत निखिल रमेश पाटील, त्यानंतर कैलासवासीय रमेश गंगारा पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं 2,222 रुपये आणि माननीय मुकेश दामा पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 25,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य येताना दिसत आहे। तर या सर्व देणगीदारांचा मी मनापासून आर्थिक आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेला म्हणजेच आमच्या या माऊली चषकाला आपण हा हातभार लावला। तर जास्त वेळ घेत नाहीये रवीजी, आपण लगेच वाटचाल करूया पुढचा जो आपला कार्यक्रम आहे स्वागत समारंभ, जी स्पर्धेची आपण रूपरेषा आहे आपली भारतीय परंपरा आहे त्याच्याकडे आपण वाटचाल करतोय। सर्वप्रथम आम्ही बोलतोय व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि ज्यांची नावं उल्लेख आताच मी केला तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती, कारण स्पर्धा आपली आहे आणि तुम्ही देखील या स्पर्धेला मोठा हातभार लावलाय त्याच्यामुळे न संकोच करता आपण या व्यासपीठावरती आम्ही तुमचा देखील आम्ही मानसन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। सर्वप्रथम बोलतोय मी मुकेश दामा पाटील यांचे सुपुत्र मोहित मुकेश पाटील, विनंती करतोय नरेश पाटील यांना की आपण मोहित मुकेश पाटील यांचा आपण शुभ सन्मान करूया, कारण त्यांच्याकडून त्यांच्या पित्याकडून या स्पर्धेसाठी 25,000 रुपये आर्थिक मदत या स्पर्धेसाठी आपल्याला टाळ्या असू द्या, कारण या या दानशूर व्यक्ती होत्या म्हणून हा माऊली चषक आपण जल्लोषाने करू शकलोय। आज आपला अनमोल वेळ दिलेला आहे कारण मुकेश दामा पाटील यांचा आपण उल्लेख केला तर दामा पाटील यांचे सुपुत्र आणि त्यानंतर मुकेश दामा पाटील यांचे मोहित मुकेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, चांगला हातभार, त्यानंतर या स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह आपण त्यांना देतोय।
चलचित्र घ्या कॅमेरा मध्ये, कारण ही मॅच संपल्यानंतर फक्त तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून फक्त मॅचेस पाहू शकताय. ही चलचित्र तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला काही तर करता येणार नाही आहेत. त्यानंतर माननीय सुरेश वासुदेव पाटील पुढील सत्कामूर्ती आहेत. आणि तर विनंती करतोय नितीन पाटीलला की आपण सुरेश वासुदेव पाटील यांचा आपण शुभ सन्मान करावा. सगळे व्यक्ती आहेत आणि मी म्हटलं ना की संदीप भोईर यांचा फणसपणा या ठिकाणी जे माहिती सेवा केंद्र आणि त्याचा हातभार असतो त्यांचा जेव्हा या दुकानामध्ये आधार अपडेट सेंटर साठी कॅम्प भरवले जातात त्यानंतर सर्व शासकीय दाखले काढण्यासाठी नेहमीच त्यांचा नेहमी हातभार असतो. त्यांना माझ्यासाठी माझे ते गिराईक माझ्यासाठी पाठवतात, कस्टमर माझ्यासाठी पाठवून देतात आपल्या गावातील. आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढील सत्कामूर्ती आहेत मयूर सुरेश पाटील हे देखील उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट त्यांच्याकडून आलेले आहेत. आणि आम्ही विनंती करतोय गोट्या पाटील जगदीश पाटील म्हणजेच आमचा पूर्वीचा क्रिकेटर आहे, सध्या 40+ जास्त खेळतोय गोटे आला. विनंती करतोय मी की आपण मयूर सुरेश पाटील यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. या सर्व देणगीदारांनी मात्र मोठं सहकार्य आपण पाहिलं केलेलं आहे. त्यानंतर कार्तिक सुरेश पाटील, कारण गेली सतत 5 दिवस हेच नाव माझ्या कानावर पोहोचत आहे, आज ते नाहीत आपल्याकडे उपस्थित, मात्र शब्द सुनवणे आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय, त्यांचा मानसन्मान करतोय. त्यानंतर पुढील सत्कामूर्ती आहेत. आपण पाहिलं माऊली क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री नरेश पाटील आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. विनंती करतो मी रवी राऊत यांना विनंती करतोय की आपण सध्या आपण जे माऊली क्रीडा मंडळ पाहतोय आणि या क्रीडा मंडळाच्या माध्यमातून हा माऊली चषक आपण पाहिला त्याच्या अध्यक्षस्थानी नरेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा आपण शुभ सन्मान रवी राऊत यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. हार्दिक किणी कुठे असतील या आमच्या जॉईन वर हार्दिक. थोडासा वेळ घेतोय नरेश जी, तुमचं आम्हाला मनोगत ऐकायचं आहे, 2 मिनिटं मनोगत ऐकायचं आहे, कारण सध्या आपण या माऊली क्रीडा मंडळ पाहतोय त्याच्या अध्यक्षस्थानी आहे. तर आमची विनंती आहे की फक्त 2 शब्द आमच्या या मुलांसाठी आपण सांगावेत. माईक पासून दूर जाता ठीक आहे, पुन्हा कधी ऐकू आपण, मात्र या मुलांसाठी नेहमीच तुमची साथ अशीच असू द्या. त्यानंतर आपण जातोय मोनिश प्रकाश पाटील, धनश्री एकवा म्हणजे सतत पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. आणि मी विनंती करतोय भरत किणीला विनंती करतोय की आपण मोनिश प्रकाश पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. वॉटर इज लाईफ, पाणी इज जीवन म्हटलं जाते आणि खेळाडूंना नेहमीच सतत पाण्याची गरज असते आणि त्या पाण्याची महत्वाची भूमिका आपल्याला पाहिली मोनिश प्रकाश पाटील त्याने धनश्री एकवा ज्या कंपनीचे आपल्याला मिनरल वॉटर आपल्याला सप्लाय केले. त्यानंतर आम्ही विनंती करतो रमाकांत गोविंद पाटील आहेत उपस्थित होते. रमाकांत जी या सर, त्यांचे सुपुत्र आहेत ध्रुव यायचंय आपण, कारण मोठं सहकार्य रमाकांत गोविंद पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आपण पाहिलं होतं. त्याच्या माध्यमातून 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेलं होतं. त्याचे सुपुत्र येत आहेत आणि विनंती करतो या नितीन. रमाकांत पाटील यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. माईची उपदार शाल, श्रीफळ, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहतोय हे सन्मान चिन्ह. किती छान सन्मान चिन्ह आहेत. त्यानंतर दीपक केशव राऊत
यांना आम्ही आमंत्रित करतोय व्यासपीठावरती आहे। दीपक केशव राऊत सध्या उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करतोय, विनंती करतोय दीपम राऊतला की आपण दीपक राऊतचा सत्कार करायचा आहे। एक चांगला व्यक्तिमत्व या परिसरामध्ये, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्याची नेहमीच ओळख आपल्याला पाहायला मिळते या वैतडा परिसरामध्ये, ते आहेत मिस्टर दीपक राऊत। गाड्या असू द्या खेळाडूंना, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला घरी जायची घाई आहे, मात्र हे सर्व लोक होते म्हणून तुम्ही आज माऊली चषक इथे खेळू शकलाय। तदनंतर मनीश्री गजानन कृष्णा पाटील गोट्या पाटील यांना विनंती करतोय की आपण गजानन कृष्णा पाटील यांचा आपण तो शुभ सन्मान करायचा आहे। चांगले क्रिकेट प्रेमी आहेत, नेहमीचा वैताणा असो, फणसपड असो किंवा खार्डी असो, प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आपण तो शुभ सन्मान करतोय। त्यानंतर आपण पाहतोय अंकित चंद्रकांत पाटील, अंकित चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत आणि विनंती करतोय नितीन पाटील यांनाच की आपण अंकित यांना आपण सन्मानित करूया। थोडा वेळ घेतोय कारण भरपूर मांडेवर आहेत आणि भरपूर देणगीदार आहेत, त्यांचा आपण मानसन्मान करणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढील सत्कारमूर्ती आहेत आपले नारायण लक्ष्मण पाटील उपस्थित आहेत आणि भरतला विनंती करतोय, भरत आपण नारायण लक्ष्मण पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे। त्यानंतर पुढील आमची सत्कार मूर्ती आहेत मोरेश्वरजी भोईर, मोरेश्वर भोईर आणि विनंती करतोय मी हेमंत राऊत यांना, हेमंत आपल्या शुभ असते आपण मोरेश्वर भोईर यांना आपण सन्मान करतोय। एक चांगले क्रिकेट दर्दी प्रेक्षक म्हणून ज्यांची नेहमीच तदनंतर आमंत्रित करतोय व्यासपीठावरती विकी पाटील आहेत उपस्थित, विकी पाटील आणि रवी राऊतला विनंती करतोय की विकी पाटील आपण सन्मानित करतोय, त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय तर या स्पर्धेने मोठा हातभार देखील लागलेला आहे. त्यानंतर आमंत्रित करतोय मी व्यासपीठावरती घनश्याम पाटील जे तलावपाडा गावात येणार, घनश्याम पाटील यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि विनंती करतोय पुन्हा एकदा जगदीश तुलाच आपण सांगतोय की घनश्याम काकांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे। त्यानंतर कुणी राहिलं असेल तर क्षमा मागतोय। त्यानंतर आपण सतत पाच दिवस जो आपण DBN लाईव्ह टीम पाहिली आहे त्यात आपण प्रवीण पाटील, रोहित चौधरी आणि करण मांगेला या तिघांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय। यस, त्यांचे कारण आहे कॅमेरामॅनच्या भूमिकेत राहतील, ही क्षणचित्र आपल्या DBNच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये पोहोचण्यासाठी आहे। रोहित चौधरी, करण मांगेला, प्रवीण पाटील आणि विनंती करतोय रवी राऊत आणि नितीन यांना विनंती करतोय आपण या लाईव्ह टीमचा आपण शुभ सन्मान करायचा आहे।
खेलाडूं होते तुम्हारा टिपना है डीपीएन लाइव ऑल टीम प्रवीण पाड़ी रोहित चौधरी करण मांगेला कारण सद्याचं पहिलं यूट्यूब लाइव मध्ये पाटील नेटवर्कचा दावा मजबूत आहे आणि त्याच्या समवेत आता खालोखाल डीपीएन लाइव देखील आपली कुणी कमी नाही आहे। तदनंतर सतत पांच दिवस या स्पर्धेसाठी आपण ज्या दोन पंचांना बोलवलं होतं त्या पंचांना मी आमंत्रित करतोय। पहिले पंच होते आमचे गंभीर पाटील म्हणजे परशुराम नाही आहेत आणि तदनंतर जगदीश भोईर यांचा आम्ही आभार जगदीश भोईर आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय विनंती करतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून रवि राऊत चांगले निर्णय आणि या खेळाडूंनी सर्व तुमचे निर्णय मानले आणि ही स्पर्धा एक चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे निर्णय त्यांच्या निर्णय सर्वांनी घेतलेला आहे। थांबायचंय पंच कारण फक्त 2 मिनिटं तुमचे घेणार आहेत। माऊली क्रीडा मंडळ प्रेझेंट आपण हा माऊली चषक पाहिला आणि या माऊली चषकामधील फक्त 2 मिनिटं थांबायचं आहे मनोगत घेणार होतं की ही त्या स्पर्धा तुम्हाला कशी वाटली आणि या तलापाला गावातील आयोजन तुम्हाला कसं वाटलं सांगितलं की चांगलं वाटलंय। त्यानंतर जगदीश भोईर यांचे सुपुत्र आहेत राज भोईर यांना आम्ही बोलवतोय व्यासपीठावरती दुसरे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं जगदीश भोईर होते त्यांचे सुपुत्र आहेत राज भोईर यांना आम्ही आमंत्रित करतोय व्यासपीठावरती ठीक आहे। त्यांचा देखील आम्ही धन्यवाद करतोय स्पर्धे मधून त्यांच्यासाठी एक सन्मान चिन्ह आम्ही त्यांच्याच सहकार्यासोबत पाठवतोय। त्यानंतर गेली सतत पाच दिवस माईकच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि माईकची व्यवस्था करणारे आमचे डीजे ऑपरेटर आणि डीजे ऑपरेटर देखील आपण आमंत्रित करूया कारण ते होते म्हणून संदीप तुषार आणि हार्दिकचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय तर मी या त्या डीजे ऑपरेटरला आमंत्रित करतोय। आज अनुप होता आणि गोकुल अनुप सध्या गोकुल उपस्थित आहेत गोकुलला मी विनंती करतोय अनुप देखील आहे या अनुप आणि सध्या या वैतला परिसरामध्ये इंटरनेटची व्यवस्था देखील त्यांच्या माध्यमातून पुरवली जाते कुणाला असेल इंटरनेट कनेक्शन घ्यायचं तर नक्की अनुपला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय आणि त्याच्या समवेत गोकुल याला देखील पाहत आहे आणि जर मंडप डेकोरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला गोकुल पाहायला मिळतोय त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय दोघांचा। तदनंतर सतत गेली 5 दिवस माईकच्या माध्यमातून तुम्हाला सर्व मात्र समालोचक आमचे मित्र होते आज तुषार सोनावणे यंग टॅलेंट आहे जे चंद्रपाडा गावामधून बिलॉंग करतंय काही कारणास्तव त्यांनी रजा घेतली पण त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। हार्दिक किडी उभे उपस्थित आहेत ज्यांना मी फोन केला होता कारण माऊली चषकासाठी मी अवेलेबल नव्हतोय मला फोन आला रवीचा मला फोन आला सिद्धेचा की त्यांना मी सांगितलं की फक्त रविवारचा दिवस मी उपस्थित असेन मात्र या सतत 5 दिवस हार्दिक किडीला मी फोन केला आणि तो आला आणि सतत या 5 दिवस त्याने प्रेक्षकांचं केलंय मनोरंजन एक यंग टॅलेंट त्या पालघर जिल्हा समर्थन ग्रुप मधून एक चमकता व सितारा ज्याला म्हटलं जातं की उभरता व एक समालोचक आम्हाला या पालघर जिल्ह्यामध्ये पाहतोय। आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये जो आवाज आपल्याला ऐकायला मिळाला वैतरणा गावातील एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळाला अर्थातच संदीप भोईर सरनावणी मी विनंती करतो या ठिकाणी कृपया आपण मुख्य मंचावरती पुढे यायचंय आपला स्वागत समारंभ या ठिकाणी केला जाईल ज्यांचा गोड आवाज मात्र आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळाला आणि आम्हाला नक्की ज्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली समोरचन करण्याची त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी करतोय एक गोड आवाज आज ऐकायला मिळाला प्रथमतःच मात्र त्यांच्यासमोर समोरचन करण्याची संधी सुद्धा मात्र या ठिकाणी आम्हाला मिळाली नक्कीच स्वागत समारंभ सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय या स्पर्धेची एक गोड आठवण देऊन मात्र आणि त्याचबरोबर मी धन्यवाद व्यक्त करतोय सिद्धेश दादा त्याचबरोबर संदीप सर आणि समोरचन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली गेली ओ टू यू। त्यानंतर आपण मंडप डेकोरेटर पाहिलं प्रदीप गावडे
यांना आम्ही आमंत्रित करतोय असतील आपण या कारण चांगला मंडप आम्हाला दिला हे व्यासपीठ आपण पाहिलं आमचे जे सर्व लाडके प्रेक्षक आहेत त्यांना बसण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली तर प्रदीप गावडे नाही आम्ही या शब्द सुमनाने त्यांचा आभार व्यक्त करतोय तदनंतर आता बोलूया आता जास्त वेळ घेत नाहीये आता तुम्ही ज्या ठिकाणी थांबला ज्याच्यासाठी थांबलात त्या बक्षीस समारंभाकडे आपण वाटचाल करतोय तर परप्रथम आपण वाटचाल करतोय शेवटचा मॅच झाला त्याचा एक मला मॅन ऑफ द मॅच द्यायचा बाकी होता तर प्रथम आपण त्या मॅन ऑफ द मॅच कडे बोलतोय आणि आमची टीम सांगते की शेवटच्या मॅच मध्ये कोण होता तो मॅन ऑफ द मॅच मोपास इलेव्हन आणि पहिला आपण शिरगाव या दोन संघामध्ये जो सामना झाला काय मॅच झाली सहा बॉल मध्ये सहा करू दिला नाही हार्ड लग असेल शिरगाव टीमचा आणि मॅन ऑफ द मॅच जो शेवटच्या मॅच मध्ये होता मिस्टर मुराद मिस्टर मुराद कारण त्याला मॅन ऑफ द मॅच साठी इथून एक टी शर्ट आहे त्यानंतर कदाचित सन्मान चिन्ह असेल आणि एपी टेलर याच्याकडून एक खास जर्सी यस खास जर्सी आहे मुराद आठला मॅन ऑफ द मॅच चांगला खेळ केला मुराच्या टीमने आणि त्याने दाखवून दिलं की हम भी कुछ कम नाही आहे मोपास इलेव्हन आहे ना तो जीत मिलेगी आणि त्यांना तो जर्सी हा प्रदान केला एपी टेलर म्हणजेच अनिल पाटील जे आमच्या खाडी गावातील आहे वेल पेड आणि मुरादला बोलायचंय आपला मनोगत व्यक्त करायचंय आणि समोरून असे कमी कप्तान सांगतात की मला बोलायचंय तर कुछ आहे आपला वो मनोगत व्यक्त करेंगे सामने वाली टीम ने बहुत अच्छा बैटिंग किया लगभग हम लोग हार ही गए थे लेकिन जो लास्ट का छह बॉल था ना सामने वाली टीम को मालूम था ना हम लोग को मालूम था कि कौन जीतेगा जो कि ये मैन ऑफ द मैच सिर्फ सतीश राजभर वो गट से उसका ये लेने का हक है मेरा कोई हक नहीं है इसमें ये लेने का चला डिलीवर करता ते सतीशला या सतीश आपण कारण त्याने त्या सहा धावा वाचवल्यात म्हणून हा मोपास इलेव्हन टीम माऊली चषकावर आपला शिक्का उमटवायला कामयाब झाला आणि ती डेलिकेट केली जाते मॅन ऑफ द मॅच त्याला मुराच्या माध्यमातून सतीशला बघा असती ही खेळ भावना कारण येणाऱ्या पुढील मॅच मध्ये त्याचा मनोदय अजून वाढवण्याचा प्रयत्न थँक्यू तदनंतर आपण बोलूया आता उत्कृष्ट बेस्ट बॅट्समॅन जाण्याअगोदर आपण बेस्ट बॉलर कडे जाऊया बेस्ट बॅट्समॅन कडे जाण्याअगोदर आपण बेस्ट बॉलर कडे वाटचाल करूया बेट्स बॅट्समन नाही बेट्स गोलंदाजाकडे रोनकचं नाव येते अजून मयूरचं नाव येते वसबरा टीम मुराद का नाव आ रहा है कोण आहे कोण आहे कोण आहे आमच्यापर्यंत नाव देखील पोहोचतंय बेट्स बॉलर माऊली चषक 2024 गोस टू अजून नाव सांगा थोडस वेळ घेतोय कारण ही आतुरता पाहिजे खेळाडूंना ही आतुरता खेळाडूंना हवी आहे आणि त्याचं नाव आहे जज बजरंग टीम कडून मिस्टर रोनक बेस्ट बॉलर माऊली चषक 2024 तलावपाडा चा मान मिळतोय बेस्ट बॉलरचा आणि विनंती करतोय त्यांना हा पुरस्कार देण्यासाठी व्यासपीठावरून नारायण लक्ष्मण पाटील काकांना विनंती करतोय आपण की आपण तो बेस्ट बॉलरचा किताब त्याला द्यायचा आहे चषक यस त्याचा मनोगत मी घेणार आहे हरकत नाहीये फक्त कसं वाटलं एवढंच विचारणार आहे बोलेल रोनक उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे बेस्ट बॉलर हा किताब तुला मिळालाय माझा प्रश्न असेल की हा किताब तुला कितवा आहे नंबर कितवा आहे मला तर बेस्ट बॉलर खूप सारे भेटलेत पण मला पण नाही माहिती की कितवा आहे बक्षीस आहे मला बेस्ट बॉलरचा बघा म्हणजे किती बेस्ट बॉलच्या ट्रॉफीज मिळाल्या त्याची संख्या मोजली नाहीये फक्त तो कमवत गेला आणि आपल्या टीमसाठी चांगलं योगदान देत गेला असं सहकार तुझा असू दे त्यानंतर आपण बोलतोय बेस्ट बॅट्समॅन उत्कृष्ट फलंदाज प्रताप असं नाव येते अजून मुरादचं नाव येत आहे अजून टीम मध्ये मुरादने पण चांगली फलंदाजी केली आहे प्रतापने देखील चांगली फलंदाजी केली आहे आणि तो आहे
मयूर अजून नाव येतात, अजून नाव येतात, परंतु त्याचा संघ देखील सांगतोय की तो संघ फायनल मध्ये गेला नाही। मयूर नाव येते मात्र नाही, तो आहे नारंगी एनसीसी संघाचा मिस्टर धीरज, हा ठरलाय बेस्ट बॉलर या स्पर्धेचा। तो नाही आहे मात्र त्यांचे प्रतिनिधी आहेत, प्रतिनिधी आहेत आमची यूट्यूब टीम, त्यांच्याच गावातील तो पुरस्कार ते घेतात, ती ट्रॉफी ते घेतात। आणि रवि राऊत सध्या जगदीश पाटील यांना आपण आमंत्रित करतोय की यस त्याला तो बेट्स बॅट्समन चा किताब इथे दिला जातोय। त्यानंतर अजून एक चषक होता आपल्याकडे, शिस्तबद्ध संघ आहे मालिका विरेता, पूर्वी आपण जाऊया आपण बाकी ठेवतोय। आपण चतुर्थ क्रमांकाचा जो चषक आहे आणि चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमध्ये पटकावलाय म्हणजे आपल्याच गावातील संघ आहे माऊली इलेवन ब संघ, जो ठरला गेलाय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी। विनंती करतोय व्यासपीठावरून हा चौथा क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी दीपकजी राऊत यांना आपण विनंती करूया की या आपण, कारण आपल्याच गावातील हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे, जरी पाहिल्या मध्ये गेला नाही मात्र ट्रॉफी जिंकली आहे, सर्वांची मनं जिंकलेली आहेत। नंबर चार चतुर्थ क्रमांक माऊली इलेवन, आणि हा चषक देखील आपण पाहिला माऊली चषक 2024, आणि त्यांना तो पुरस्कार देताना आपण पाहतोय दीपकजी राऊत यांना। हा आहे मानकरी चौथ्या क्रमांकाचा माऊली इलेवन तलावपाडाचा संघ पाहायला मिळतोय आपल्याला, चांगला चांगला प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहिलं आपण इथे केलं गेलंय। ईश्वरी चित्र आपल्या कॅमेरामध्ये कैद करताना प्रदीप पाहायला मिळतोय। सध्या तर आपण वळूया तृतीय क्रमांक जो ठरला गेला एनसीसी नारिंगी संघ, या टीम मेंबर एनसीसी नारिंगी संघ ठरला गेला या स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा मानकरी। मयूरजी पाटील आणि सुरेशजी पाटील यांना आम्ही विनंती करणार आहोत या तिसऱ्या ट्रॉफीसाठी आपण पुढे यायचं आहे। एक फॉर्मॅलिटी राहिली होती, चेक त्याला द्यायचा होता। हा फोर्थ विनर माऊली इलेवन बी टीम तलावपाडा, त्यानंतर मयूरजी पाटील सुरेशजी पाटील यांना आमंत्रित करतोय आणि नारंगी टीम, या नारंगी टीम, नारंगी ऑल डीपीएल टीम म्हणजे घेणार, आणि मयूर पाटील सुरेश पाटील यांना आम्ही आमंत्रित करतोय हा आपल्याला तृतीय क्रमांकाचा चषक देण्यासाठी। चांगला प्रयत्न केला नारंगी टीमने, प्रयत्न तुम्ही देखील चांगला केला डीपीएलने, सर्व उत्तम दर्जाची क्वालिटी आम्हाला पोहोचवली आहे युट्यूबच्या माध्यमातून। सुरेश पाटील आपण देखील या, अंकित या, तू पण अंकित या आपण, एनसीसी नारंगी संघ या स्पर्धेतील ठरला गेला तृतीय क्रमांकाचा मानकरी। आता आपण प्रथम द्वितीय देण्या अगोदर आपण आता वाटचाल करतो, एक ट्रॉफी अजून आपण ऍड होती शिस्तबद्ध संघ, महत्वाचा हा टप्पा आहे शिस्तबद्ध संघ ट्रॉफी कुणाला मिळाली, कुठल्या संघाने चांगली शिस्त दाखवली आणि या माऊली चषकामध्ये आपल्या सर्वांची मनं जिंकली, आणि तो संघ आहे शिस्तबद्ध संघ आई कुर्लाई कशीत कोपर, हा संघ ठरला गेला या स्पर्धेतला शिस्तबद्ध संघ।
आणि या त्यांचे प्रतिनिधी असतील आपण या संघ उपस्थित नाही आहे सुशीत कोपर त्यांना ती ट्रॉफी आपण पोहोचवू तदनंतर आता बोलतोय या स्पर्धेचा मालिकावीर देण्याकरता आपण द्वितीय कडे बोलतोय वाटचाल करतोय द्वितीय क्रमांक या जय बजरंग शिरगाव हाटल आज ज्या पद्धतीने खेळ केला परंतु निराश होऊन चालणार नाही म्हटलं ना की जो चीज आपको चॅलेंज करती है ना वही चीज आपको चेंज करती है नरेश पाटील रवी राऊत नितीन पाटील गोट्या पाटील यांना विनंती करतोय की चला आपण या आणि हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी जोडला गेलाय जय बजरंग शिरगाव संघ चला आपण मानाचा सन्मानाचा हा रनअपचा आपण हा चषक प्रदान करतोय हा होता तृतीय क्रमांकाचा मानकरी आता आपण वाटचाल करतोय तर महत्वाचा या पूर्ण मापली चषकावरती कुणी कोरलं नाव तर आपल्याला माहिती प्रत्येक क्रमांक जिंकलाय तो मोपास इलेव्हन पण या पूर्ण सिरीज वर अधिराज्य कोणाने गाजवलं मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज कोण आहे मॅन ऑफ द सिरीज कोण आहे त्याचं नाव माझ्यापर्यंत पोहोचलं गेलंय हार्दिक याचं नाव येत आहे रोनकचं नाव येत आहे मुराचं नाव येत आहे पण ज्याने केल्या एकूण 85 धावा ज्याने मिळवली या स्पर्धेमध्ये 14 बळी तो आहे हार्दिक पाटील मॅन ऑफ द सिरीज जबरदस्त कामगिरी केली कारण 14 विकेट या पूर्ण सिरीज मध्ये त्याने घेतल्या गेल्या या हार्दिक पाटील खेळ चांगला खेळ विकेटच्या माध्यमातून कारण फलंदाज सर्वांनी केली पण विकेट जास्त कोणी घेतल्या तर या गोलंदाजाने घेतल्या आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तेव्हा या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली आहे हार्दिक येताना दिसतोय विनंती करतोय हा त्यांना असा मनोगत आपण घ्यावाच लागेल विनंती करतोय गजानन काकांना त्यानंतर मोरेश्वर काकांना या आपण हार्दिकला सांभाळून सांभाळून हार्दिकला तो आपण मॅन ऑफ द सिरीज अरविंद देखील येतोय मॅन ऑफ द सिरीज हा आहे या स्पर्धेचा खरा हिरो हार्दिक पाटील एपी टेलर्स म्हणजेच अनिल पाटील याच्याकडून आहे चांगला एक जर्सी आपण पाहायला मिळतोय त्यानंतर ही चमचमाती ट्रॉफी आणि एक छोटस कॅश प्राइज हार्दिक हार्दिक थांबायचंय तुझं मत मला घ्यावंच लागेल कारण पहिला प्रश्न आहे मॅन ऑफ द सिरीज मिळाले कसं वाटतंय खूप चांगलं खूप चांगलं वाटतंय चांगलं वाटायला हवं कारण स्पर्धेचा हिरो आहे तू मालिका वीर मिळाल्यानंतर जेव्हा तू घरामध्ये जाशील आपल्या घरी जाईल तेव्हा ही ट्रॉफी कुणाच्या हातामध्ये देशील मम्मी आईच्या हातामध्ये बाबाच्या का नको फक्त आईवरच प्रेम आहे नाही पप्पा पप्पा नाही अच्छा म्हणजे शेअर करशील म्हणून प्रश्न विचारा आणि अजून महत्त्वाचा प्रश्न आहे की मॅन ऑफ द सिरीजचा नंबर किती आहे फर्स्ट मॅन ऑफ द सिरीज यस म्हणजे नक्कीच टाल्या असायला हव्या मूर्ती लहान होती मात्र आज कीर्ती महाल झाली आहे कॉंग्रॅच्युलेशन आणि अशा अनेक ट्रॉफी तुला आपल्या या परिसरात मिळू दे चला आता टीम वसईवाडी ज्यादा वेळ टाइम नाही लगा आई विनर माऊली टी चषक हे वीक जेत आहे मोहित पाटील यांना विनंती करतोय त्यानंतर सर्व आमचे बाकी सर्वांनी या मला वाटते कदाचित हा चषक आपण खाली देऊया मोनीश तुम्ही देखील या मोपास इलेव्हन वसई वाडा या टीमने जिंकलाय हा माऊली चषक ते आहेत खरे हिरो ज्याने मात्र या चमचमाती या ट्रॉफी वर आपला नाव कोरलाय माऊली चषक कोणाचा रे कोणाचा मोपास इलेव्हन वसई संघाचा
हाँ ही चैम्पियन मूवमेंट अपने पहाय मिलते है फटाक्या अपना आतशबाजी पहाय मिलते है आतशबाजी आज अपन पाली है दोनों संघाध्यम जो ग्रैंड फिनाल झाला चांगला खेल उपास इलेवन टीम आपको ऐसी और ट्रॉफी मिले ऐसी आशा करता हूँ और ऐसा खेल हमारे इस क्षेत्र में आपका हमेशा होगा ऐसी आशा देता हूँ। थैंक यू कॉन्ग्रेचुलेशन कैप्टन कैप्टन मुराद मुराद कैप्टन खाली दो मिनट ऑल ओवर खाली ज्यादा कुछ नहीं है माउली चषक तलावपाड़ा इस आयोजन ये नियोजन और नियोजन मैच के लिए आपकी प्रतिक्रिया क्या रहने वाली है? अरे मैच तो आयोजन नियोजन सब सिस्टमेटिक है जैसा बड़े बड़े मैच में लाख दो लाख पांच लाख के मैच में अरेंजमेंट रहता है सेम टू सेम वैसा ही है बस खाली अपना यहाँ पे कैसा गोल ग्राउंड नहीं है मतलब वो राउंड में रहता है ना पूरा वो नहीं है बाकी आयोजन नियोजन एक नंबर है यहाँ पे सब पब्लिक भी सपोर्ट करती है कॉमेडी में सब सपोर्ट करती है मुझे बहुत अच्छा लगा खेलने यहाँ पे शायद आपकी ये बात हम लोग सुनेंगे और अगले साल आपको कुछ नया देखने को मिलेगा इस ग्राउंड के ऊपर एक नया आयोजन भी देखने को मिलेगा और ऐसे ही खेलते रहिए आता सर्वन एक आता मैं विनती करता हूँ कि आप टीम गाड़ी लेके आए होंगे घर पे आपके बच्चे है भाई है बहन है सब आराम से जाइए यही कहूंगा सुखरूप जा आणि गाड़ी अति वेगाने चालवू नका त्यानंतर एक अजून पार्टी झालाय जो शेवटचा चेंडू थांबवलाय वसई बडा टीम आपका एक गेंद में तीन रन चाहिए थे और जो गेंद रोकी उसके लिए एक पारितोषिक है अभी आइए उस खिलाड़ी को उस उसका नाम है मोपास टीम के ओर से यासीम मोहित पाटिल यानी आपण विनंती करतो या मोहित जी त्याने एक पुरस्कार है इथे एक टी शर्ट है एपी टेलर्स बेस्ट फील्डर फाइनल चा कोण असेल तो हा होता बेस्ट फील्डर एपी स्पोर्ट्स तर सर्वांनी सांभाळून घरी जायचं आहे आपापल्या चलिए दो शब्द बोलना पड़ेगा जब भी आप वहां पे लॉन्ग ऑफ पे फील्डिंग कर रहे थे गेंद आपकी तरफ आ रही थी आपकी टीम को तीन बचे रहे थे और आपने जिस तरह से फील्डिंग की आपके मन में क्या था जब गेंद आपकी तरफ ट्रेवल कर रही थी कुछ नहीं चल रहा था लग रहा था कि बॉल रुक जाएगा और थ्रो फास्ट करेंगे तो रन भी बच जाएगा और फिर जैसे आपने गेंद पकड़ी जैसे वैसे गेंदबाज की तरफ आपने गेंद फेंकी और दो रन ही कंप्लीट हुए इसलिए ये था हमारा बेस्ट फील्डर फाइनल का यासीफ थैंक यू आणि आजचा दिवस चला आता मी इथे संपला आता घोषित करतो या माऊली चषकाला आपण आता देतोय टाटा टाटा बाय बाय सर्वांनी आपापल्या घरी सुखरूपपणे जायचं आहे आजचा दिवस इथे संपला माऊली चषक इथे आज 24 चा आपण अंत करतोय समाप्ती करतोय पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय आग्रे थांबवतोय दोन मिनिट थांबवतोय जी सर्व आपली मुलं आहेत माऊली क्रीडा मंडल आपण सर्वांनी जमा